नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील मित्रांनो फायनली वनरक्षकची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे जवळपास दोन हजार एकशे अडोतीस पदांची मित्रांनो जाहिरात जी जा आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात तुम्हाला ए टी पी खुर्च्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तसेच मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यामध्ये संपूर्ण माहिती मी जाहिरात संदर्भात दिलेली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अर्ज किती भरू शकतो एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का याबाबत मित्रांनो संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे कारण पुढे अनेक प्रॉब्लेम येतात मित्रांनो मग तुम्हाला माहितीच आहे पोलीस भरतीसंदर्भात कसे प्रॉब्लेम आले होते तर असा प्रॉब्लेम पुन्हा होता कामा नये त्यामुळे संपूर्ण तुम्ही जाहिरातमध्ये बघून घेत चाला मित्रांनो जी महत्त्वाची माहिती असते ती बघून घेत जा ओके हे पहा अर्ज करण्याची पद्धत दिलेल्यामध्ये आणि मित्रांनो जी काही माहिती ही दिलेली आहे यावरती बघा असा काठ मारलेला आहे तुम्ही त्या बारीक रेषा बघत असाल मित्रांनो ओके तर हे का देण्यात आलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम ही माहिती आपण समजून घेऊया हे पहा मित्रांनो उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल बघा मित्रांनो एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल एकपेक्षा अधिक वनवृत्तासाठी अर्ज सादर केल्याचे आढळल्यास पहिला सादर केलेला अर्ज ग्राह्य धरून इतर अर्ज रद्द ठरतील पहा मित्रांनो जो तुम्ही पहिले अर्ज भरलेला आहे हा पहिला अर्ज मित्रांनो हाच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे आणि नंतरून तुम्ही दुसरा अर्ज किंवा तिसरा अर्ज भरला मित्रांनो हे अर्ज अर्ज जे आहेत हे इथे बाद केले जातील असं इथे म्हटलेलं आहे हे पहा उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केलेला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल व निवड झाल्यास त्याच वनवृत्तात पदस्थापना करण्यात येईल मित्रांनो बघा अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे तर तुम्ही फक्त एकच अर्ज करू शकता अशा पद्धतीने ते माहिती दिलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके आणि मित्रांनो हे जे कार्ट दिलेलं आहे याचा काय अर्थ आहे मित्रांनो हे तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो जी काही माहिती आहे मित्रांनो रेग्युलरची माहिती असते तीच जरी ठेवायची असेल तर मग ही माहिती अशी दिलेली असते आता यामध्ये जी नवीन माहिती आहे नवीन जाहिरातमध्ये बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला फ्रेश दिसत असेल यावरती काठ मारलेला आहे म्हणजे ही मित्रांनो जी काही मांगचवडीची माहिती आहे तीच ही अपलोड करण्यात आलेली आहे असं आपण यावरून समजू शकतो आणि मित्रांनो ही जी माहिती दिलेली आहे या माहितीचं तुम्हाला पालन करायचं आहे मित्रांनो आणि याबाबत अजून खुलासा पुढे येणार आहे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीचा खुलासा मी अजून सांगतो मित्रांनो ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद वनरक्षक भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावी याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो बघा मित्रांनो के सागर पब्लिकेशनचे अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत परंतु वनरक्षक भरतीसाठी कोणती पुस्तके खास आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो तर महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेले दर्जेदार संदर्भ आहेत मित्रांनो हे पहा तर संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरणचं हे पुस्तक तुम्ही बघू शकता एक मिनिट हां हे बघा मित्रांनो शब्दसंग्रह व्याकरण संपूर्ण मराठी तर अठ्ठेचाळीसवी सुधारित आवृत्ती आहे मराठी ग्रामरसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे वनरक्षक भरतीसाठी तसेच मित्रांनो तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी जो काही पुढील विषय असणार आहे तर तो संपूर्ण इंग्रजी व्याकरणचा असणार आहे त्यामुळे हे पुस्तक पण तुम्ही घेऊन टाका के सागरचं जे पुस्तक आहे आणि हे पुस्तक उत्तम ठरणार आहे तसेच पहा संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीचं पण पुस्तक आहे मित्रांनो ही जी चार पुस्तके आहेत ही वनरक्षक भरतीसाठी उपयुक्त पुस्तकं आहेत आणि विषयानुसार ही पुस्तके आहेत मित्रांनो तर शंभर टक्के तुम्ही हे पुस्तक घेऊन टाका चांगला अभ्यास करायचा असेल तर धन्यवाद